नमस्कार, मी डॉक्टर नीता अभिजित माने, नगराध्यक्ष जयसिंगपूर. आज आपण एका वेगळ्या युद्धाला सामोरं जात आहोत. संपूर्ण भारत देश नव्हे तर संपूर्ण जगाला एका अदृश्य अशा शत्रूने वार केलेला आहे, आणि त्या शत्रूशी तोंड देत असताना मोठमोठे भलाढ्य देश देखील त्या ठिकाणी हद्दबल झाले आहेत. परंतु खूप आनंद वाटतो आहे आणि गर्व देखील होत आहे की भारतसारखा आपला हा बहुभाषिक आणि विविध तऱ्हेच्या धर्माने परंपरेने नटलेला आपल्या या देशामध्ये सर्वसामान्य नागरिकांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री साहेबांनी केलेल्या आव्हानाला साथ देऊन आत्तापर्यंत तरी आपण या लढ्याला खूप चांगल्या पद्धतीने सामोरे जात आहोत. येणाऱ्या काही काळामध्ये देखील आपल्याला फार मोठ्या संकटाला त्या ठिकाणी तोंड द्यावं लागेल. हा कोरोना नावाचा जो विषाणू या ठिकाणी संकट घेऊन आलेला आहे, ते संकट कुणाच्याही ध्यानीमनी नव्हतं. आणि ध्यानीमनी नसताना आलेलं हे संकट हे खऱ्या अर्थानं फार घातक असतं, कारण त्या संकटाला तोंड देत असताना जी तयारी लागत असते ती तयारी कुठेतरी कमी असते. त्यामुळे अचानक केलेलं लॉकडाऊन आणि त्या लॉकडाऊनमुळे होणारी सर्वसामान्य माणसांची गैरसोय आणि होणारी अडचण, या सगळ्या गोष्टींना आपण सातत्याने गेले 10 ते 12 आठवडे खूप संयमाने तोंड देत आहोत. गरीब मंडळी त्या ठिकाणी त्यांना तोंड देत आहेत, वयस्कर मंडळी देत आहेत, हातावर काम करणारे मजूर, शेतकरी, उद्योगधंदे काम करणारे त्या ठिकाणी कामगार वर्ग, ह्या सगळ्यांची त्या ठिकाणी खूप दयनीय अवस्था होते आणि ते डोळ्यांनी पाहत आहोत. डॉक्टर या नात्याने काही गोष्टींचं मी इथून पुढे देखील तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी वर्णन करणार आहे. जयसिंगपूर नगर परिषद जयसिंगपूरमार्फत आपण छोट्या छोट्या बाबींकडे लक्ष देऊन औषध फवारणी असेल, गावातील वेगवेगळ्या प्रभागामध्ये आमचे नगरसेवक स्वतःहून पुढे येऊन त्या ठिकाणी गोरगरीब गरजूंना भाजीपाला वाटप, धान्य वाटप किंवा इतर मास्क, सॅनिटायझर या सगळ्या गोष्टींची, छोट्या छोट्या गोष्टींची आतापर्यंत काळजी घेत आलेले. परंतु हा आजार काही 3 मेपर्यंत लॉकडाऊन झालं आणि संपला असा होणार नाही, तर खरी लढाई ही 3 मे नंतर सुरू होणार आहे. प्रत्येक राज्याचा जर आपण रेकॉर्ड बघायला गेलो तर महाराष्ट्र राज्य हे रुग्णांच्या बाबतीमध्ये जरा मोठ्या प्रमाणामध्ये आपण पुढे येत आहोत. मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये बाहेर देशातून आलेल्या लोकांची संख्या ही जास्त असल्याकारणाने तिथे आजाराचा फैलाव हा मोठ्या प्रमाणात आहे. परंतु माझी कळकळीची विनंती असेल, कारण जयसिंगपूर हे गाव जर आपण बघायला गेलो तर या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्यापारी लोक आहेत. या गावातील प्रत्येकाचं नागरिक एक तरी पुणे किंवा मुंबई या ठिकाणी स्थित आहे, त्यामुळे जर या नागरिकांनी लॉकडाऊन उठल्यानंतर या ठिकाणी येण्यासाठी प्रयत्न केला तर आपण कुठेतरी आपल्या या गावातील सर्वसामान्य गावकऱ्यांना आणि या ठिकाणी जी आत्तापर्यंत त्या ठिकाणी निरोगी आणि या धोक्यापासून लांब राहिलेली जी लोकसंख्या आहे त्याला आपण स्वतःहून त्या आजाराच्या समोर बळी पाडण्याचा प्रयत्न केल्यासारखा होईल. त्यामुळे प्रत्येकाने सतसत विवेकबुद्धीने आणि विवेकाने या ठिकाणी वागणं खूप गरजेचं आहे. आपल्या कुटुंबासंबंधी असणारं प्रेम आणि या सगळ्या भावना जपून, परंतु समाजासाठी जे कर्तव्य करणं गरजेचं आहे त्या गोष्टीकडे आपण खऱ्या अर्थानं आज देशाचा नागरिक म्हणून बघणं गरजेचं आहे, कारण हीच एक मोठी संधी देशसेवेची आपल्याला मिळालेली आहे. आज आम्ही आरोग्यसेवेमध्ये काम करत असताना बघतो आहोत की बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये सेफ्टी मेजर्स, म्हणजे जे म्हटलं जातं की एखादा पेशंट आपल्याकडे जर आला आणि तो जर संशयित असेल तर त्याला बघत असताना डॉक्टर किंवा आरोग्य कर्मचारी किंवा आशा वर्कर किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या सिस्टर ह्यांना जे सेफ्टी किट्स हवे असतात, मास्क हवा असतो, N95 मास्क हवा असतो, सॅनिटायझर हवा असतो, ह्या गोष्टींचा तुटवडा हा भासणं अत्यंत साध्य आहे. कारण अमेरिका, इटली, स्पेन, रशिया, चीन या मोठ्या शहरांमध्ये देखील ह्या गोष्टींचा तुटवडा भासायला सुरुवात झाली, या मुबलक प्रमाणात नव्हत्या. त्यामुळे भारतामध्ये ह्या गोष्टीला आपल्याला सामोरं जात असताना सर्वसामान्य नागरिकांना मला एक कळकळीची विनंती करायची आहे की आपल्याला ह्या कोरोनापासून जर थोड्या प्रमाणात आपल्याला वाचवायचं असेल तर खूप सर्वसाधारण अगदी घरामध्ये असणाऱ्या गोष्टींचा वापर करून आपण लांब राहू शकतो. ते म्हणजे अशा पद्धतीचा आपण कापडी मास्क हा आपल्याला विकत घेता आला तर ठीक आहे, नाही तर आपण घरातले रुमाल 2 किंवा 3 घड्या करून किंवा स्कार्फ हा आपण प्रत्येक वेळेस बाहेर पडताना हा घालायचाच आहे. तो स्कार्फ घातल्यामुळे फायदा हा होणार आहे की 60 ते 70% रुग्ण ज्यांना काही त्रास नसतो, जे अत्यंत तुमच्या आणि माझ्यासारखे ठणठणीत असतात, त्यांच्या तोंडातून तो व्हायरस जो आहे तो थुंकी वाटे किंवा ड्रॉपलेट्स वाटे इतरांपर्यंत पोहोचणार नाही. प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही बाहेर जाताय किंवा 1 तास 2 तासांनी आपण घरात असणाऱ्या साध्या साबणाच्या पाण्याने हात धुणं गरजेचं आहे, कारण प्रत्येकाला सॅनिटायझर वापरायची गरज नाही. हा कोरोना आजार किती दिवस राहणार आहे
तर याचा अंदाज अजूनपर्यंत कोणी देऊ शकले नाही की हा सहा सहा महिन्यात जाईल, एक वर्षात जाईल, की ह्या आजारातून बाहेर पडायला आपल्याला आणखीन काळ लागणार आहे, किंवा ह्या आजारावरती लस येणार आहे का, की जर लस आली तर ती लस आपल्याला कितपत उपयुक्त असणार आहे. या सगळ्या गोष्टींचं अजूनपर्यंत शास्त्रज्ञांना, तज्ज्ञांना आणि डॉक्टरांना कुणालाही खुलासा झालेला नाही. त्यामुळे आपण स्वतःची, स्वतःच्या कुटुंबियांची आणि पर्यायाने समाजातील सगळ्यांची जर आपण काळजी केली तरच आपण या कोरोनाचा समूळ नाश करू शकू आणि या संकटाला आपण खूप चांगल्या पद्धतीने पार पाडू शकू असं आपल्याला सगळ्यांना मनापासून वाटणं गरजेचं आहे. आणि ह्या लढाईमध्ये सर्वांनी म्हणजे घरातील लहान मुलापासून घरातील ज्येष्ठापर्यंत सर्वांनी योगदान देणं गरजेचं आहे. आणि ते योगदान तुम्ही फील्डवरती येऊन किंवा घराबाहेर येऊन कुणीही मागत नाही आहे, तर घरात थांबून आज आपण आपल्या देशाची सेवा बजायची आहे. त्यामुळे सर्वांना पुनश्च एकदा कळकळीची विनंती आहे की जयसिंगपूर नगरवासियांनी देखील आणि आपल्या समाजातील सर्वांनी घरामध्ये थांबून विनाकारण बाहेर न फिरता आपण या लढाईमध्ये आपण त्या ठिकाणी सगळेजण खूप चांगल्या पद्धतीने देशसेवा बजावू शकतो.